नमस्कार, प्रबोधन विद्यालय बुलढाण्याच्या 7व्या वर्गात शिकणारी मी रचना योगेंद्र गुरुवे, अर्थातच गट क्रमांक 1 मधून सावरकर स्वातंत्र्य सेनानीचे प्रेरक हा विषय मांडताना, सावरकर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सोनेरी पान, वयाच्या 15व्या वर्षीच घेतलेली मारिता मारिता मरे तो झुंजेन ही प्रतिज्ञा छत्रपतींच्या रायरेश्वराच्या प्रतिज्ञेची आठवण करून देते, अर्थातच त्यांच्या प्रेरणास्त्रोतांमध्ये महाराजांचं स्थान अगदी वरचं. मित्रांनो, शालेय जीवनातच अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेच्या माध्यमातून वा विदेशी कपड्यांची होळी या आंदोलनाने पेटवलेल्या मशालीला 50 वर्षाच्या जन्मठेपेच्या शिक्षेने विझवण्याचा प्रयत्न इंग्रज सरकार करत होते. या मध्यंतरीच्या काळात त्यांनी 1857चा स्वातंत्र्य संग्राम, शिखांचा इतिहास आदींवर लेखन केले. रशियन क्रांती अभ्यासली, ज्याचा उपयोग इंग्रजांविरुद्धच्या उठावात केला गेला. सहकारी सेनापती बापट यांनी बॉम्ब बनवण्याची विद्या हस्तगत केली. भारतात पिस्तुले पाठवण्यात आली. लंडनमध्ये मदनलाल धिंगरांकडून केल्या गेलेल्या कर्झन वाईचा खून असो वा नाशिकच्या ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा खून असो, सर्व डोकं होतं ते सावरकरांचंच. या प्रकरणांमुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती जप्त करण्यात आली आणि त्यांचा प्रवास 50 वर्षाच्या जन्मठेपेकडे सुरू झाला. मार्सेलिसच्या बंदरावर समुद्रात घेतलेली उडी, त्यावरचा खटला जगभर गाजला. हाल अपेष्टांनी खंगत चाललेल्या शरीरातही मन निग्रही होतं, व्यासंगी होतं, पण त्यांनी अफाट वाचन केले. इतर कैद्यांनाही वाचनाची अभ्यासाची गोडी लावली आणि आपल्या पावन लेखणीने कमला हे दीर्घकाव्य लिहून त्या काल कोठडीला त्या सेल्युलरला पावन केले. एक मुत्सद्दीपणाचा भाग म्हणून त्यांनी 11 वर्षानंतर सुटका करून घेतली. त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांनंतरही त्यांचे वैचारिक आणि सामाजिक कार्य अव्याहतपणे चालूच होते. यथावकाश देश स्वतंत्र झाला आणि या महामानवाने 1966ला भारत मातेच्या चरणी आपला देह ठेवला. मित्र हो, सावरकरांचा जीवनकाल 1883 ते 1966 हा जीवनकाल म्हणजे सावरकर का? तर नक्कीच नाही. सावरकर हे एक प्रखर देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, विचारवंत होते, समाज सुधारक होते, कवी होते, कथाकार होते, नाटककार होते आणि एवढंच नव्हे तर त्या तमाम राष्ट्रवीरांचे प्रेरक होते, ज्यांनी ज्यांनी देशासाठी त्याग समर्पण केले आणि तेवढ्या समकालीन स्वातंत्र्य सेनानीसाठीच ते प्रेरक ठरले नाही तर त्यानंतरच्या भूमिपुत्रांसाठी ते प्रेरक होते. त्यांच्या प्रेरकतेची धगधग तिथपर्यंतच मर्यादित नव्हती तर काल परवाचच अंकुरण झालेल्या माझ्यासारख्या लहान बालकांपर्यंत सुद्धा ती आली आणि जोपर्यंत त्यांच्या स्वप्नातील या भारताचं हिंदुस्थानाचं अस्तित्व राहील तोपर्यंत त्यांचे प्रेरक विचार कार्य करत राहतील असं म्हणायला हरकत नाही. मित्र हो, वर्तमान परिस्थिती पाहताना ज्यांना आपलं मूळ आडनावही माहिती नाही किंवा आपल्या आई वडिलांबद्दलही काही माहिती नाही ते म्हणतात सावरकर माफी दिली. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले हे ज्ञानी वेळोवेळी आपल्या दरिद्री मानसिकतेचं दर्शन घडवत असतात जे त्यांच्या रक्तातच आहे. इंग्रजांची चाटुगिरी करण्यात, इंग्रजांच्या खांद्याला खांदा लावून भारतीयांचेच मुर्दे पाडण्यात त्यांच्या मागच्या पिढ्यांनी धन्यता मानली आणि आज हे सूर्यावर थुंकण्याचाही प्रयत्न करत आहेत. मित्र हो, बैलगाडीच्या मधोमध चालणाऱ्या शाण्याला वाटतं बैलगाडी मी चोडत आहे का? या प्रसंगी त्याचा तोरा बघण्यासारखा असतो, पण तो मूर्ख आहे हे कुणी त्याला सांगत नसतं कारण तो त्याच्याच मस्तीत असतो. याच श्वानगुई मानसिकतेनं बरीच मंडळी ग्रासलेली आहे. वाघाचं कातड पांघरलेली ही गाढवं नको त्या पद्धतीनं डरकाळा फोडत आहे. जातीयतेचा आणि धर्मांगतेचा जुलाब ज्यांना लागलाय त्यांना सावरकर पचणं म्हणजे महाकठीण. व्यक्तिगत सावरकर द्वेष आणि ब्राह्मण द्वेषानं पछाडलेल्या या महाभागांना सावरकर कोणत्याच अँगलनं राष्ट्रप्रेमी वाटणार नाही. या ताकाच्या वगारांना सावरकर समजावण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा. बऱ्याचदा यश हे संख्याबळावर अवलंबून नसतं हे आपण इतिहासातच अनुभवले. सावरकर प्रेमींची संख्या भलेही कमी असेल पण या मूठभर लोकांनी त्यांच्या वैचारिक आणि आचरणाच्या विद्वत्तेला पाऊलवाट बनवून आभाळवर कार्य केलंय आणि आताही करत आहेत. अखंड भारत अंगण हो, राष्ट्रध्वजासह निशाण भगवे
हिंदुत्वातू अमर रहावे हेच मागणे आता विनायकागे पुनर्जन्म आता विनायकागे पुनर्जन्म आता। मित्र हो सावरकरांचा हा प्रेरक वारसा पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवणं म्हणजेच त्यांचा पुनर्जन्म होय। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावरकरांना अनुभवण्याचा योग आला। आयोजकांचे आभार। त्यांच्या कार्यकर्तृत्वासमोर मी नतमस्तक होते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद। जय भारत।